Unacademy. Let's crack it. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणजे तुम्हाला जर सपोज ना खूप मोठं पॅकेज आहे आणि त्याच्यावरती जाऊन तुम्हाला फॉरेनमध्ये शिफ्ट होण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि तुम्हाला जर त्याच्यात इंटरेस्ट असेल तर फक्त एक ग्लेमर म्हणून किंवा आहे ना या पदांना फार मोठ्या प्रमाणात मान सन्मान आहे आणि असा म्हणजे एक प्रकारचं काय म्हणता येईल की प्रत्येकाचं इकडे ते काय म्हणता येईल दिव्याची गाडी वगैरे हे त्या गोष्टींचं खूप जणांना अट्रॅक्शन असतं. आता माझे मी बी झाले असल्यामुळे माझे सगळे मित्र कॉर्पोरेट सेक्टरमधले आहेत पण जर फक्त केवळ त्या एका गोष्टीसाठी जर तुम्हाला इकडे यायचं असेल आणि तुमचं तिकडचं लाईफ खूप सेटल असेल तर बिलकुल ह्या फील्डमध्ये पडू नका कारण की ही खूप रिस्क वाली गोष्ट आहे. जे 10-12 लाख मुलं अभ्यास करत असतात त्याच्यातून आपलं पहिल्या 10-20 मध्ये सिलेक्शन होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये कारण की ऑलरेडी 5-5, 10-10 वर्ष जुने अभ्यास करणारे मुलं या क्षेत्रामध्ये असतात. त्या सगळ्यांना टक्कर देऊन किंवा त्या सगळ्यांशी कम्पीट करून आपल्याला पहिल्या 5-10 मध्ये येणं एवढं सोपं नाहीये आणि आल्यानंतर तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेतच परंतु कसं असतं की बऱ्याच वेळेस पोस्टिंगचे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जसं सपोज आता कॉर्पोरेट सेक्टर आहे तर मुंबई पुणे नाशिक किंवा एक प्रकारे बँगलोर वगैरे किंवा ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. तर आता जो आमचे एमपीएससी यूपीएससीचे जे जॉब्स आहे हे दरवेळेस तुम्हाला मेट्रोपॉलिटन सिटीजमध्येच मिळतील अशी काही शाश्वतता नाही. आम्हाला आता आम्ही आता विदर्भामध्ये आहोत कधी मराठवाड्यामध्ये कधी अगदी नागपूर साईडला वगैरे कुठेही पोस्टिंग होऊ शकते आणि ते दर 2-3 वर्षांनी बदलणारी गोष्ट असते. तर तुम्हाला हे सगळं जर तुम्हाला फेस करायचं असेल शेवटी इकडे आल्यानंतर म्हणजे काय म्हणता येईल ते पद पैसा प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आहेत